ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन ध्रुव, एकमेकांचे कट्टर विरोधक, पण दोघा भावांच्या रक्ताच्या नात्याचा ओलावा आजवर अनेक प्रसंगातून, व्यक्तिगत प्रसंगातून महाराष्ट्रानं पाहिला. पण मातोश्रीतून बाहेर पडलेल्या राज ठाकरेंचं स्थान मातोश्रीच्या भिंतींवर आजही कायम असल्याचं दिसून आलंय. बघूयात त्या संदर्भातला रिपोर्ट. भिंतीवर दिसणारे हे फोटो म्हणजे केवळ आठवणी नाहीत, तर अवघ्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाकरे घराण्याचा जणू ऐतिहासिक दस्तऐवजच. मातोश्रीच्या भिंतीवरचे हे फोटो केवळ भूतकाळाला वाचा फोडणारे नाहीत, तर कदाचित वर्तमानाची दशा आणि दिशा सांगणारे सुद्धा आहेत. मातोश्री बंगल्यातील मुख्य हॉलमध्ये लावलेला डिजिटल स्क्रीन, हातातून निसटलेल्या काही क्षणांचा कोलाज आजही जिवंत ठेवतोय. 9 मार्च 2006 साली राज ठाकरे यांनी शिवसेनेशी फारकत घेत मनसेचं इंजिन हाती घेतलं आणि मग बाळासाहेब राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील नात्यांमध्ये पुलाखालून अनेक पाणी वाहून गेलं. कालांतराने या सर्व नेत्यांनी एकमेकांवर राजकीय मंचावरून आरोप प्रत्यारोपाचे बाणही सोडले. मनातली खदखद इतकी वाढली की घरातले विषय देखील सार्वजनिकरित्या बाहेर खदखदत आले. बाळासाहेब आणि राज ठाकरे यांच्या नात्याला काका पुतण्या, गुरु शिष्य आणि दोन कलाकार असे अनेक कंगोरे आहेत. अनेकदा वैयक्तिक आणि राजकीय हेव्या दाव्यांपुढे मानसिक आणि भावनिक बंधनं अधिक ताकदवान ठरतात. शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यापासून दुरावलेल्या राज ठाकरे यांच्या बाबतीत हे अनेकदा दिसून आलंय. 2006 मध्ये मनसेच्या स्थापनेनंतर थेट 2008 मध्ये राज ठाकरे बाळासाहेबांची पुस्तकं परत करण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. 16 जुलै 2012 ला छातीत दुखू लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांची विचारपूस करण्यासाठी धाव घेतली. एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या गाडीचं सारथ्य स्वतः राज यांनी केलं. यानंतर 20 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेबांच्या अस्थिकलशाच्या दर्शनावेळी राज आणि उद्धव शिवाजी पार्कवर एकत्र आले होते. यानंतर थेट 2016 मध्ये 29 जुलैला ठाकरे संपत्तीच्या वादावरून सुरू असलेल्या खटल्याची चर्चा करण्यासाठी राज यांनी मातोश्रीची पायरी चढली आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गुफ्तगू केलं. मातोश्रीची पायरी सहसा न चढणारे राज ठाकरे मात्र आजही मातोश्रींच्या भिंतीवर आपलं अढळ स्थान टिकवून आहेत. त्यामुळेच मतभेदांची जागा मनभेदानं घेतली नाही आणि हे सांगण्यासाठी मातोश्रीवरचे हेच फोटो पुरेसे आहेत. त्यामुळे आठवणी, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा ओलावा मातोश्रीच्या भिंतींमध्ये आजही तसाच कुठेतरी कायम स्वरूपी झिरपलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत, मुंबई. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर अशीच एक हळवी बातमी राजकारणात. कुठे जाऊ नका, पहा फक्त News18 लोकमत. शरद पवार हे खरं तर राजकारणातलं एक मोठं नाव. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा त्यांना गुरुस्थानी मानतात. पण तेच पवार जेव्हा नात स्वतःच्या गाडीत बसून येण्याचा हट्ट धरते तेव्हा सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवून रेवती सुळेंच्या गाडीत बसून घरी गेले. पाहुयात आजोबांच्या भूमिकेतील पवारांवरचा हा खास रिपोर्ट. राजकारणातला बाप माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्यामधल्या हळव्या आजोबाचं आज उभ्या महाराष्ट्राला दर्शन घडलं. निमित्त होतं सुप्रिया सुळे यांची कन्या म्हणजेच शरद पवार यांची नात रेवती हिचा हट्ट पुरवण्याचं. मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात आलेल्या पवार आजोबांनी माझ्याच गाडीत बसून घरी जायचं असा हट्ट रेवतीनं धरला. आता लाडकी नातच हट्ट धरते म्हटल्यानंतर पवार आजोबांचा नाईलाज झाला. त्यांनी स्वतःची लँड क्रुझर गाडी सोडून नातीच्या गाडीत बसणं पसंत केलं. यावेळी आजोबांच्या गाडीचं सारथ्य केलं अर्थातच रेवतीनं. खरं तर रेवती ही पवारांची लाडकी नात, म्हणूनच अगदी लहानपणापासून ती त्यांच्या जवळची. मुंबई मनपातल्या मतदानाच्या वेळी स्वतः रेवतीच आजोबांना मतदान केंद्रावर घेऊन गेली होती. हे झालं रेवतीचं. पुतणे अजित पवार, राजेंद्र पवार यांची मुलं सुद्धा शरद पवार यांना तितकीच जवळची.
म्हणूनच गेल्या आठवड्यात शरद पवार सर्व नातवंडांना घेऊन कोकणच्या दौऱ्यावर गेले होते. या दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी पवार कुटुंबातल्या चौथ्या पिढीला ते कृषी मंत्री असताना सुरू केलेले सर्व प्रकल्पही आवर्जून दाखवले. आम्हाला माहिती नव्हतं की एवढं काम केलं आहे. लोक सांगतात की साहेबांनी केलं, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष बघतो वेगळंच वाटतं. म्हणजे मी तेच दादांना सांगणार आहे की पुढच्या वर्षी आपण नक्की द्यायला पाहिजे. या परिसरामध्ये फिरत असताना मी काही काही ठिकाणी तर त्यांना नुसती ती वास्तू बघितली साहेबांनी, मी त्यावेळेस याचं उद्घाटन केलं, आणि दुसरं महत्त्वाचं कसं आहे की आता आम्ही दोन तीन ठिकाणी गेलो, म्हणजे हॉर्टिकल्चरवर आमची चर्चा झालेली आहे. हॉर्टिकल्चरचं जे इकॉनॉमिक्स आहे, अर्थकारण आणि या परिसरामध्ये झालेली डेव्हलपमेंट याच्याबद्दल ज्या गोष्टी साहेबांनी सांगितल्या त्याच्या मागचा विचार, हे या गोष्टी अतिशय समजून घेण्यासारख्या. पवारांच्या नातवंडांची ही कौटुंबिक पाठशाळा कोकण दौऱ्यात मस्तच रंगली. त्यानंतर आता रेवतीचा आपल्याच गाडीत बसून यावं हा हट्ट आजोबांनी पुरेपूर पाळला. या निमित्तानं एका मुरब्बी आणि कणखर राजकारण्यामध्ये एक हळवा आजोबा सुद्धा दडलेला आहे याचं दर्शन सगळ्यांना मिळालं. नाहीतर राजकीय जीवनातले चढउतार अनुभवताना असेच हळवे कौटुंबिक क्षण त्यांना पुन्हा जोमानं काम करण्याची ऊर्जा देत असावेत. ब्युरो रिपोर्टसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. खरं तर आपल्याकडे राजकारण हे खूप वृक्ष म्हणून बघितलं जातं, पण याच राजकारणातली माणसं, त्यांच्यातली नाती आणि त्यांच्यातलं हळवेपण, त्यातला नात्यांमधला ओलावा, हे सगळं दाखवणाऱ्या या दोन बातम्या, ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंबातल्या. यासोबत आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.